नमस्कार मंडळी, तर आपलं आता मुरघासाची पॅकिंग चालू आहे आणि शिंगल अशी बांधणी केल्यानंतर ज्यावेळेस आपण मुरघासाची बॅग पॅक करतो तर पहिल्यांदा अशी शिंगल बांधणी करून घ्यायची, त्याच्यानंतर तोच कागद पुन्हा मुडपून त्याची डबल बांधणी करून घ्यायची. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, जर मुरघास हा व्यवस्थित हवाबंद रीतीने जर पॅक केला तर तो मुरघास ज्यावेळेस आपण कधी पण भविष्यात काढू त्यावेळेस तो व्यवस्थितच निघणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं हा मुरघासाची शेवटची बॅग पॅकिंग झालेली आहे. आम्ही जवळपास मागील 4 ते 5 वर्षापासून अशा प्रकारे बॅग पॅकिंग करत असतो आणि काढणीसाठी अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवस्थितरित्या आम्हाला मिळत असल्यामुळे आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची तकलीफ झालेली नाही ह्या बॅगपासून. तर व्यवस्थित काळजी घ्या मित्रांनो. चला, तोपर्यंत धन्यवाद.